So there are a lot of tutorials on Python. So this is the another tutorial, learnpython.org. So in this, we will learn basic concept of Python. So this is the interactive tutorial of Python. So first, the basics of Python, how to write a hello world program, how to create a variables, how to create a list. Yesterday we have seen that. Again, we will revise how to write a hello world program. See here. So there is the script in print. The line is written. And when you click on run, you will get output. This line is printed. So print is the function. Using that, we can display a message. Then second program is related to indentation. आपल्या सगळ्यांनाच इंडेंटेशन माहिती आहे, पण बाकीच्या प्रोग्रामिंग मध्ये आपण प्रोग्रामची रीडेबिलिटी वाढवण्यासाठी इंडेंटेशन युज करायचो लूप्स मध्ये. पण इथे इंडेंटेशन कंपल्सरी आहे पायथॉन मध्ये. सो यू कॅन सी हेअर इंडेंटेशन इन इफ लूप इज यूज. टॅब दिलाय त्या इफ लूप नंतर जे स्टेटमेंट प्रिंट केलंय ते. जेव्हा आपण रन करू तर तेव्हा आउटपुट येईल एक्स इज वन. जेव्हा आपण कंडिशन चेंज करू नॉट इक्वल टू वन . So online editor will take time to execute. And we are not getting any output here. That means if loop is not executed. Then there is an exercise, hello world. So ithe aplyala kay paije? Hello world cha output paije. So kay change karava lagel ya script madhe? You can type in chat. इथे मेसेज आहे गुड बाय वर्ल्ड. पण आपल्याला आउटपुट काय पाहिजे? हॅलो वर्ल्ड. देन व्हॉट चेंज वी हॅव टू डू? काय चेंज करावं लागेल? I am waiting for your answers in chat. This is an interactive tutorial. I want answers from you. काय चेंज करावं लागेल? प्रियंका सांगते की हॅलो वर्ल्ड लिहा त्या मेसेज ऐवजी. ओके, तर वर्ल्ड तर ऑलरेडी आहे, फक्त गुड बायच्या ऐवजी मी हॅलो लिहितोय. येस, इट्स ओके. रन हॅलो वर्ल्ड. सोल्युशन चेक करूया आपण काय सोल्युशन आहे ते. मेसेज आला ग्रेट जॉब मीन्स आन्सर इज करेक्ट. Next tutorial. So in this we will see variables and its type. So here you can see in numbers integer variable, and if you have to print the value then we have to use print function. So what will be the output of this?
my int is equal to 7, and in print we have used this variable name. So what will be the output? 7. Type in chat. 7. So everybody is seeing 7. So click on run 7. So in this way we can create a variable and we can display the value. Now next, here are two variables. So now yes, output kail my float 7.0, then they print kele Abhilash Singh 7.0 7.0. okay, two outputs. Let's check 7.0 7.0, correct ka? तर पहिल्यांदा 7.0 घेतलंय म्हणजे त्याचा टाइप येईल फ्लोट, तर आउटपुट येईल 7.0. आणि सेकंड टाइमला परत फ्लोट मध्ये आपण टाइप कास्ट केले त्याचा. ऑलरेडी फ्लोट इथे नंबर दिला आणि त्याला फ्लोट मध्ये टाइप कास्ट केलंय म्हणजे परत त्याच्या पुढे फ्रॅक्शन येईल, पण फ्रॅक्शन काहीच नाहीये त्याच्यामुळे सेकंडला पण 7.0 आउटपुट येईल. व्हेरी गुड. नेक्स्ट स्ट्रिंग, वर्किंग विथ स्ट्रिंग. तर आपल्याला माहिती आहे स्ट्रिंग जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपण सिंगल कोट किंवा डबल कोट युज करतो. सो याचं आउटपुट काय येईल? माय स्ट्रिंग. टाइप इन चॅट. हॅलो. एकदा का दोनदा? टू टाइम्स सर. लेट्स चेक. क्लिक ऑन रन. हॅलो टू टाइम्स. इथे दोनदा युज केलं, एकदा सिंगल कोट मध्ये व्हेरिएबल युज केलंय आणि परत सेम व्हेरिएबल डबल कोट मध्ये आपण हॅलो त्याला असाइन केले. सो दोनदा आउटपुट येईल याच. नेक्स्ट याचं आउटपुट काय येईल? डोंट वरी अबाउट अपोस्ट्रॉफ्स. डोंट वरी अबाउट अपोस्ट्रॉफ्स. या स्ट्रिंग चं आउटपुट काय येईल? माय स्ट्रिंग चं. डोंट वरी अबाउट. हा कांचन सिद्धनाथ, काय असेल आउटपुट याच? टाइप इन चॅट और अनम्यूट. डोंट वरी अबाउट अपोस्ट्रॉफ्स. डोंट वरी अबाउट अपोस्ट्रॉफ्स. मी माईक युज केलं त्याच्यामुळे मला तुमचा आवाज येत नाही. चॅट मध्ये तुम्ही टाइप करू शकता. डोंट वरी अबाउट अपोस्ट्रॉफ्स. ओके, सो आउटपुट सेम एज इट इज इट विल बी प्रिंटेड. कि तुमच्या स्ट्रिंग मध्ये जर स्पेस असतील तरी पण तसंच आउटपुट येईल. नेक्स्ट इथे दोन व्हेरिएबल्स क्रिएट केलेत, 1 आणि 2, आणि ऑपरेशन्स परफॉर्म केलेत. सो टेल मी द आउटपुट.
Gauri saying three and a hello world. Okay, just click on run. And output is 1 + 2 = 3. And hello world sa concat hoil. Combine that two words, hello and world. त्याच्यामध्ये इथे स्पेस दिलाय डबल कोट मध्ये, सो स्पेस विल बी ऍडेड. नेक्स्ट इथे दिले ए कॉमा बी इज इक्वल टू 3, 4 आणि त्यामध्ये प्रिंट केले ते. सो व्हाट विल बी द आउटपुट? तो पायथन मध्ये आपण दोन व्हेरिएबल एकाच वेळेस एकाच लाईन मध्ये इनिशियलाइज करू शकतो, त्याला व्हॅल्यूज असाइन करू शकतो अशा प्रकारे. तर 3 असाइन होईल ए ला आणि बी ला 4 असाइन होईल. नेक्स्ट मिक्सिंग ऑफ ऑपरेटर्स, सो नाउ टेल द आउटपुट. Three variables, 1, 2, hello. Priyanka mante output asel 1, 2 ani hello. Ajun kay asu shakta answer? Ite tyanni comment dili, this will not work. Ki vegvegle type che jar व्हेरिएबल्स असतील आणि तुम्ही त्यांचं कॉन्कॅट करताय किंवा ऍडिशन करताय, तर बघा मी जेव्हा रन करतोय we take time based on the internet speed. But mixing of operators, that is numbers and string, is not supported in Python. Don't combine integers and string together. Jar combine karayche asel tar tumhala agodar typecast karav lagel. स्ट्रिंगला इंटीजर मध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा इंटीजरला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि मग त्यांचे ऑपरेशन्स करावे लागतील. सो नेक्स्ट एक्सरसाइज यामध्ये तीन व्हेरिएबल्स आहेत आणि इफ कंडिशन्स दिल्यात, तर याचं आउटपुट काय येईल? व्हॉट विल बी द आउटपुट? टाइप आन्सर्स इन चॅट. कोणकोणते इफ लूप एक्झिक्यूट होतील इफ कंडिशन्स? So read this exercise statement. तीन टाइपचे व्हेरिएबल्स आहेत, माय स्ट्रिंग ऑफ टाइप स्ट्रिंग अँड दिस शुड कंटेन हॅलो, फ्लोटिंग शुड कंटेन
and float मध्ये value 10 and int मध्ये 20. So analyze and type your answers in chat. काय असाइन करावं लागलं आपल्याला माय स्ट्रिंगला? इथे आपण काहीच असाइन नाही केलेलं त्यांनी. व्हॉट आय हॅव टू असाइन? कितीनी पण इफ लूप एक्झिक्यूट झाले पाहिजेत. So for string, they have told to assign hello. So just write here hello, either in single quote or double quote. आता float ला काय assign करायला सांगितलंय? कोणती value सांगितली आहे? 10.0. इंटीजर ला काय सांगितलंय? 20. होईल का वर्क हे? जस्ट चेक, क्लिक ऑन रन. सो देर इज वन एरर, मेक शुअर फ्लोट मॅचेस एक्झॅक्टली द एक्झरसाइज डिस्क्रिप्शन. की प्रॉब्लेम काय आला? फ्लोटला त्यांनी 10.0 सांगितलंय, तर आपण करूया रन. येस, ग्रेट जॉब, करेक्ट आन्सर. अशा प्रकारे आपण सिंपल सिंपल छोटे छोटे प्रोग्राम्स मध्ये कोड चेंज करू शकतो. इथे तिन्ही पण इफ कंडिशन्स वर्क झाल्या पाहिजेत. माय स्ट्रिंगला काय असेन करायचं? हॅलो. मग हॅलो दोन्ही मॅच झाल्यानंतर हे प्रिंट स्टेटमेंट वर्क होईल, स्ट्रिंग आणि त्याची व्हॅल्यू. त्यानंतर सेकंड मध्ये फ्लोट चेक करतोय आपण. फ्लोटची व्हॅल्यू 10 आणि फ्लोटचा टाईप हा फ्लोट आहे का, की हा इन्स्टन्स हा फ्लोटचाच आहे का, ते चेक होईल. दोन्ही पण सेम असेल तर मग फ्लोटची व्हॅल्यू चेक होते. आणि थर्ड मध्ये हा इन्स्टंट इंटीजरचा आहे का आणि इंटीजर मध्ये 20 स्टोर आहे का, ते चेक झाल्यानंतर असेल तर हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल, इंटीजर आणि त्याची व्हॅल्यू. समजले सगळ्यांना? तर अशा प्रकारे इफ लूप आपण टेस्ट करू शकतो. लिस्ट. सो पायथॉन मध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत. सेकंड टाइप इज लिस्ट. तर लिस्ट हा अॅरे सारखाच आहे. आपल्याला अॅरे माहिती आहे की आपण अॅरे मध्ये सिमिलर टाइपचा डेटा स्टोअर करतो. तर तशाच प्रकारे अॅरे आपण करतो तसाच लिस्ट करू शकतो. आणि लिस्ट मध्ये आपण कोणताही आयटम त्या लिस्ट मधला ऍक्सेस करू शकतो त्याच्या इंडेक्सने. तर इथे पहा प्रोग्राम मध्ये काय काय केलंय. तर पहिल्यांदा लिस्ट हा एम्प्टी आहे. त्यानंतर त्या लिस्ट मध्ये अपेंड 1 केलंय, अपेंड 2 केलंय, अपेंड 3 केलंय. म्हणजे एक एक एलिमेंट आपण ऍड करत गेलोय आणि त्यानंतर आपण ते एक एक ऍक्सेस केलंय. असं अॅरेचा इंडेक्स 0 ने स्टार्ट होतो तसं लिस्ट पण 0 ने स्टार्ट होते. आणि 1-1 एलिमेंट आपण ऍक्सेस केलाय, हा 0 फर्स्ट सेकंड. आणि त्यानंतर आपण फॉर कंडिशनने पण ऍक्सेस करू शकतो ते. तर आउटपुट काय येईल? 1, 2, 3. आणि इथे पण आउटपुट 1, 2, 3. चेक करूया. तर तसंच आउटपुट आले 1, 2, 3 सिंगल प्रिंट स्टेटमेंटने आणि नंतर फॉर लूपने 1, 2, 3. समजले? आता आपण फॉर लूप एकदा कमेंट करू आणि पाहूया. फक्त पहिला एलिमेंट आपल्याला ऍक्सेस करायचा. तर काय केलं इथे? माय लिस्ट 0 ऍक्सेस केली. रन वर क्लिक केले तर इथे आलं आउटपुट 1. आता हे आउटपुट कंबाईन होते त्याच्यामुळे तुम्हाला अगोदर आउटपुट पहिल्याचं हे इथपर्यंत आलेलं आहे आणि आताच्या प्रोग्रामचं आउटपुट 1 आलंय. नेक्स्ट मला जर सेकंड एलिमेंट पाहिजे तर मी इंडेक्स मध्ये 1 टाकणार.
आणि तो प्रिंट करेल टू इथे. जर मी इथे थ्री टाकला तर आउटपुट काय येईल? थ्री. तर इथे प्रॉब्लेम आलाय, माय लिस्ट थ्री प्रिंट्स वन इंडेक्स. हा थर्ड इंडेक्सच नाहीये त्यामध्ये, टू पर्यंतच आहे ना. तर अशा प्रकारे तुम्हाला आउटपुट येईल. आणि तुम्हाला जर तिन्ही पण पाहिजे तर तुम्ही फॉर लूप चे कमेंट आपण अनकमेंट करू आणि चेक करूया. आउटपुट आलंय 1 2 3 आणि त्याच्या अगोदरचा 3 एलिमेंट की जो आपण इथे अनकमेंट नव्हता केला. हा 1 2 3 आउटपुट आलंय. तो कळलं सगळ्यांना की आपण लिस्ट कशा तयार करू शकतो आणि त्याला एलिमेंट कसे अपेंड करू शकतो. तर त्याच्या ऑब्जेक्ट बरोबर अपेंड हे फंक्शन तुम्हाला युज करावं लागतं लिस्ट मध्ये आयटम्स ऍड करण्यासाठी. नेक्स्ट, आता ती लिस्ट कशी ऍक्सेस करायची. तर लिस्ट मध्ये एलिमेंट साइट 1 2 3 आणि त्यातला आपल्याला इंडेक्स 10 चा एलिमेंट ऍक्सेस करायचा आहे. तर काय प्रॉब्लेम येईल? एक्सेप्शन किंवा एरर येईल का? कारण ज्याची इंडेक्स 10 आहे तो एलिमेंटच नाहीये. जस्ट चेक लिस्ट इंडेक्स आउट ऑफ रेंज असं एक्सेप्शन येईल तुम्हाला. कुठे? लाईन नंबर 2 ला. लाईन नंबर 2 ही आहे आपली प्रिंट स्टेटमेंटची. आता सपोज मी इथे 10 ऐवजी फर्स्ट इंडेक्स मला ऍक्सेस करायचा आहे, काय आउटपुट? आउटपुट आलं 2, कारण 0th इंडेक्स 1 आहे आणि फर्स्ट इंडेक्सला 2 सेकंड एलिमेंट आहे. तर आपण हीच वाढवू शकतो 10. आणि आता 10th एलिमेंट आपण ऍक्सेस केला तर अजून पण एक्सेप्शन आले का? कारण ऍरे इंडेक्स 0 ने स्टार्ट होतो आणि 10th एलिमेंट 9 ला एंड होतो, त्याच्यामुळे आपल्याला अजून एक एलिमेंट ऍड करावा लागेल. ओके, आता रन करूया. आउटपुट आलं 11. समजले सगळ्यांना? तर अशा प्रकारे आपण लिस्ट मध्ये आयटम्स अपेंड करू शकतो. आता एक्झरसाइज, आता ही एक्झरसाइज मला आन्सर तुमच्याकडून एक्सपेक्ट आहे. काय करायचं? यामध्ये दोन लिस्ट बनवल्यात, नंबर्स आणि स्ट्रिंग, आणि नंबर इनिशियलाइज केले. त्यामुळे नंबर्स मध्ये 3 आयटम्स टाकलेत. आणि यामध्ये एक कोड टाकायचा, सेकंड अंडरस्कोर नेम मध्ये तुम्हाला कोड एडिट करायचा आहे तुमचा. त्यासाठी स्टेटमेंट वाचून घ्या. इन दिस एक्झरसाइज यू विल नीड टू ऍड अ नंबर्स अँड स्ट्रिंग टू द करेक्ट लिस्ट युझिंग अपेंड लिस्ट मेथड. यामध्ये अपेंड लिस्ट यूज करायचे तुम्हाला, अपेंड मेथड. यू मस्ट ऍड 1, 2, and 3 टू द नंबर लिस्ट. नंबर्स मध्ये काय ऍड करायचे? 1, 2, 3 अँड की त्या वर्ड्स अँड द वर्ड्स हॅलो अँड वर्ल्ड टू द स्ट्रिंग व्हेरिएबल. स्ट्रिंग्स मध्ये हॅलो आणि वर्ल्ड ऍड करायचे. यू विल ऑल्सो हॅव टू फिल अ व्हेरिएबल सेकंड नेम विथ द सेकंड नेम इन द नेम्स लिस्ट. की तुम्हाला सेकंड अंडरस्कोर नेम हे व्हेरिएबल पण इनिशियलाइज करायचंय. कशाने? द सेकंड नेम इन द लिस्ट, नेम्स लिस्ट. की नेम्स लिस्ट मधल्या दुसरं नाव आहे तर ते त्यामध्ये असाइन झालं पाहिजे. तर इथे इनिशियली काय आहे? एम्प्टी आहे ते. आणि त्यामध्ये तुम्हाला ब्रॅकेट्स ऑपरेटर युज करायचं. आणि आपल्याला ऑलरेडी माहिती की लिस्टची इंडेक्स 0 ने स्टार्ट होते.
त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला सेकंड आयटम ऍड करायचं त्यामध्ये ऍक्सेस करायचंय तर ते इंडेक्स वन यूज करावं लागेल तुम्हाला. तर सांगा हा यामध्ये कोड काय लिहावा लागेल. केशव म्हणतो एंटर टू कशाला इथे. आता पहिल्यापासून पाहूयात नंबर्स मध्ये काय ऍड करायचंय आपल्याला. ऍड नंबर्स 1 2 3. तर नंबर्स इनिशियली एम्प्टी आहेत तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं ऍड 1 2 3. मग आपण डायरेक्टली असं केलं तर चालेल का. 1 2 3 केला. नेक्स्ट स्ट्रिंग मध्ये काय करायचंय हॅलो आणि वर्ल्ड सिंगल कोट मध्ये. करता येईल. हे दोन झाले. त्यानंतर काय सांगितलंय सेकंड अंडरस्कोर नेम मध्ये नेम्स मधलं सेकंड आयटम टाकायचंय. नेम्स मधला सेकंड आयटम म्हणजे फर्स्ट इंडेक्स. आता असं मी चेंज केलंय. तुमचे काय सजेशन असेल तर कमेंट मध्ये टाका की अजून काय चेंज करता येईल आपल्याला. तोपर्यंत मी रन वर क्लिक करतो. सो यस करेक्ट आन्सर. समजले सगळ्यांना. अशा प्रकारे जे मिसिंग कोड आहे तुम्ही कम्प्लीट करू शकता की तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट व्यवस्थित वाचावं लागेल कशामध्ये काय काय ऍड करायचे. तर इथे मी डायरेक्ट असाइन केले. इथे तुम्ही अपेंड पण युज करू शकता. अपेंड कसं युज केलं इथे पाहू शकता माय लिस्ट डॉट अपेंड. तर इथे असं आपण तसं पण करू शकतो. हे एम्प्टी आहे तर इथे कोड लिहायला सांगितलंय इथे करू शकतो. नंबर्स डॉट ओपेंड आणि त्यामध्ये मग एक एक एलिमेंट अपेंड करू शकतो. वेगवेगळे वेज आहेत एक एक नंबर ऍड करण्यासाठी. इथे मी डायरेक्ट इनिशियलाइज करतानाच ते नंबर टाकून दिले. समजले सगळ्यांना. सो अशा प्रकारचे छोटे छोटे तुम्ही जे कोड्स आहेत त्यामधले मिसिंग कोड तुम्ही कम्प्लीट करून लॉजिक बिल्ड करू शकता. नेक्स्ट अरिथमॅटिक ऑपरेटर्स. वेगवेगळे अरिथमॅटिक ऑपरेशन्स आहेत ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिलिशन. तर सांगा याचं आउटपुट काय येईल. 1 + 2 मल्टिप्लिकेशन 3 / 4. व्हेरी सिम्पल. मयुरी म्हणते 2.5. बाकीचे काय येईल आउटपुट. आउटपुट आले 2.5. कसं आलं.
अगोदर कोणतं ऑपरेशन परफॉर्म होईल, प्लस और मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन? टाइप इन चैट. अश्विनी म्हणते अगोदर डिव्हिजन होईल. मग डिव्हिजन झालं काय येईल आन्सर? 3/4, 0. 2 × 0, 0. आन्सर तो 1 यायला पाहिजे अगोदर डिव्हिजन झालं तर. प्रियंका सोनाली म्हणते अगोदर मल्टिप्लिकेशन. ओके, मल्टिप्लिकेशन झालं काय येईल? 2 × 3, 6. मल्टिप्लिकेशन झालं कोणतं होईल ऑपरेशन? 6 × 6/4 किती येईल? 1.5. आणि त्यानंतर प्लस 1 किती येईल? 2.5. ओके, नेक्स्ट. तिथे मॉड यूज केलंय, सांगा याचं आउटपुट. 11 mod 3. ओके, सगळे 2 म्हणतात, चेक करूया. सो आन्सर इज 2. कसं वर्क होतं ते मॉड? 11/3, 3 × 3 = 9, तर रिमाइंडर आला 2. तर रिमाइंडर जे येतं ते मॉडचं आउटपुट असतं 2. नेक्स्ट, याचं आउटपुट काय येईल? 2 मल्टिप्लिकेशन सिम्बॉल्स. म्हणजे काय असतं? पॉवर. 7 ची सेकंड पॉवर आणि 2 ची थर्ड पॉवर किती येईल? सो टेल द आउटपुट. ओके, 7 स्क्वेअर 49 आणि 2 ची थर्ड पॉवर, 2 × 2 = 4, 4 × 2 = 8. यस, नेक्स्ट. कॉनकॅट ऑपरेशन याचं काय येईल आउटपुट हॅलो वर्ल्डचं? स्ट्रिंग कॉन्कॅट होतील का? मध्ये स्पेस येईल का? हॅलो स्पेस वर्ल्ड. ओके, हॅलो स्पेस वर्ल्ड. नेक्स्ट, इथे स्ट्रिंगला मल्टिप्लाय केलंय तर काय होईल? हॅलो इंटू 10 असं केलंय. आउटपुट काय येईल याचं? काय होईल? अपेंड होईल का? अजून कोणते ऑपरेशन होतील? केशव म्हणतोय 10 वेळेस हॅलो प्रिंट होईल. ओके, चेक करूया. व्हेरी गुड, तर 10 वेळेस हॅलो इथे प्रिंट झाले. तर त्याच्या स्टेटमेंटमध्ये दिलंय, जेव्हा आपण स्ट्रिंगला एखाद्या नंबरने मल्टिप्लाय करतो तर त्याचा सिक्वेन्स रिपीट होतो. नेक्स्ट, याच्यामध्ये ऑपरेटर्स यूज केलेत लिस्ट बरोबर. तर 2 लिस्ट आहेत, इव्हन आणि ऑडच्या.
आणि त्यांचं ऍडिशन केली तर काय होईल ऑपरेशन, काय आउटपुट येईल? येस, टाइप इन चॅट. इवन अन ऑडचं ऍडिशन होईल का, त्याची एक नवीन लिस्ट तयार होईल 1 to 8 नंबरची, का अजून कोणतं ऑपरेशन होईल? सो क्लिक ऑन रन अँड यू कॅन सी की त्या दोन ज्या लिस्ट आहेत त्या कंबाईन झाल्यात, कॉन्केट ऑपरेशन झाले त्याच्यामध्ये, अगोदर ऑडची आणि नंतर इव्हनची. अशा प्रकारे तुम्ही पायथॉन प्रोग्रामिंगची प्रॅक्टिस करू शकता. येस, सो टुडे वी स्टॉप हेअर.